अन्न आणि औषध प्रशासन विभागानं ऑनलाईन औषधं विक्री करणाऱ्या स्नॅपडीलवर कारवाईचा बडगा उगारलाय. विलेपार्ले येथील स्नॅपडीलच्या गोडाऊनवर एफडीएनं धाड टाकत औषधं जप्त केली आहेत. तसंच संबंधित कंपनीला नोटीसही पाठवण्यात आली आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची मोठी कारवाई करण्यात आली आहे. औषध विक्रीसाठी एफडीएकडून परवानगी घेण्याची आवश्यकता असते. तसंच डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय औषधं विकत घेता येत नाहीत. त्यामुळे लोकांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन ही कारवाई केल्याची माहिती एफडीएनं दिली आहे. तसंच स्नॅपडील प्रमाणेच ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या अन्य कंपन्यांवरही कारवाई करणार असल्याचा इशारा एफडीएनं दिलाय. स्नॅपडील हे जे ई कॉमर्सचं फार मोठं एक संस्था आहे, त्यांनी आणि त्यांच्यासारखेच आणखी दुसरे फ्लिपकार्ट आहेत, ॲमेझॉन आहेत, यांनीसुद्धा ऑनलाईन लोकांना ड्रग सप्लाय करण्यासाठीचं त्यांच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये त्याचा उल्लेख केलेला होता. ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट सेक्शन 18 प्रमाणे कुणालाही अशा औषधांची विक्री ऑनलाईन करता येत नाही. तुम्हाला औषधाची विक्री करण्याकरता स्वतःकडे लायसन्स असणं गरजेचं आहे, ते आमच्याच डिपार्टमेंटकडून घ्यावं लागतं. परंतु यांनी ते तसं काही न घेता अशा प्रकारचा बिझनेस सुरू केलेला होता. या संदर्भात आणखी माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील आहेत आपल्याबरोबर. कृष्णाथ, स्नॅपडील पुन्हा एकदा वादात सापडलेला आहे. आता औषध विक्री करण्या संदर्भात त्यांच्या गोडाऊनवर कारवाई करण्यात आलेली आहे. काय अधिक माहिती आहे? डेमाली आता इंटरनेटचं युग आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक ऑनलाईन कंपन्या ज्या आहेत ते अनेक विविध प्रकारच्या वस्तू विकत असतात. परंतु या वस्तूमध्ये औषधे आणि ड्रग्सचा समावेश देखील करण्यात आला होता. त्या माध्यमातून या जे औषधे विक्री सुरू होती, तर एफडीएचे काही निकष असतात की औषध विक्री करण्यासाठी तुमच्याकडं त्या डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय तुम्ही औषध विक्री करू शकत नाही. नक्की कृष्णा, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.